महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याच्या बाबत माध्यमांना अवगत करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश 1 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश पनवेल जयराज वडणे यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ उपस्थित होते. जयराज वडणे यावेळी म्हणाले, नागरिकांना लाभदायी ठरणाऱ्या 18 योजनांचे स्टॉल्स उभारण्यात आलेले असून 31 ऑक्टोबरपासून हे अभियान सुरू झाले आहे. 13 नोव्हेंबर रोजी या अभियानाची सांगता होत असून यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लाभार्थींना वाटप केले जाणार आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी मुख्य जिल्हा न्यायाधीश अलिबाग येथून सावंत मॅडम, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी नागरिकांनी या योजनांच्या महामेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी वडणे यांनी केले. नमस्कार. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या आदेशानुसार पनवेल येथे पनवेल विधी सेवा समिती व पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये एक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा महामेळावा विधी साक्षरता व शासनाच्या विविध योजनांचे माहिती देणारा अशा स्वरूपाचा आहे. यामध्ये ज्या शासनाच्या लोककल्याणकारी योजना आहेत अशा योजनांची माहिती देणारे 18 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. या महामेळाव्याकरता रायगड अलिबागच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश सावंत मॅडम ह्या उपस्थित राहणार आहेत. तसेच आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, पनवेल बार असोसिएशनचे प्रेसिडेंट हे मार्गदर्शन करणार आहेत. या महामेळाव्याचा लाभ सर्वांनी पनवेल व परिसरातील सर्वांनी घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. आता जे आपण बोललो तो निश्चितच जनजागृती अशी झालेली आहे की बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की तालुका कोर्टामध्ये विधी सेवा सहाय्य समिती आहे की जिथे ज्या आर्थिक दुर्बल घटक असेल किंवा ज्याला वकिलाची फी देण्याची परवडत नाही तर त्याला वकील दिला जातो. आणि मागच्या ह्या जवळजवळ 44 दिवसा कार्यक्रमामुळे बऱ्याच जणांची जागृती झाली आणि बरेचसे अर्ज असे आले, मध्येमध्ये फॅमिली मॅटर असेल, जमिनीचे मॅटर असतील, आणखी व्यवस्थित इतर काही जे काही मॅटर असतील आणि त्याला वकील द्यायची जर परवडत नसेल. कारण आजकाल वकिलांची फीस बऱ्याच जणांना परवडत नाही, फी देऊन सुद्धा वकील काम करतात का, त्याच्यावर कंट्रोल कोणाचा? बऱ्याच वेळा नाही आहे. म्हणजे मी वकील असून काही वेळेला खेदाने बोलत असं होतं, मग याच्यावर कंट्रोल कोणाचा असं होतं? गरीब फी न घेता वकील काम करतो असं शक्यच नाही, असं एक संकल्पना आहे. आणि या विधी सेवा समितीमार्फत हे केलं जातं आणि त्याच्यावर अंकुश त्यांचा असतो. जर का वकिलाने काय त्यात हे करण्याचा प्रयत्न करतो त्याला ही कमिटी कंट्रोलमध्ये आणते, बघा हे चुकीचं आहे, हे असं असं नाही व्हायला पाहिजे. आणि पहिल्या शो तो करतच नाही, कारण जर तो थोडं सोशल जो असेल तोच वकील याच्यामध्ये असतो. आणि असे बरेचसे वकील, मला वाटतं यावेळेस आम्ही विधी सेवा समितीवर एक लिस्ट मागवली, त्याच्याजवळ 75 ते 80 वकिलांनी नावं दिली की आम्ही हे काम करायला तयार होतो. त्यातली आम्हाला सिलेक्टेड निवडायला लागली आणि मग ती पुढे यादी दिलेली आहे. तर अशी वकील काम करताना निश्चित त्याच्यात यश येते असं आपल्याला वाटतं.